मित्रांनो नमस्कार, कदमग्रुपामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज बेंदूर सण असल्या कारणामुळे आपण ही जनावरं धुत आहोत. यांना आता धुयाचं चालू आहे. पलीकडे देशी गाय आहे पांढरी, तर देशी गायला सुद्धा आपण धुतलेलं आहे. आता याच्यानंतर यांना शिंग यांची रंगवली जाणार आहेत. तर मित्रांनो जे बेंदूर असतो या बेंदूर सणाचं महत्त्व शेतीसाठी खूप महत्त्वाचं आहे, शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. पेरणी पूर्ण झाल्याच्या नंतर या सणाला बैलं वगैरे धुवून त्यांना रंग वगैरे लावून ही बैलं आपण याच्यामध्ये आणतो. गावात देवळाजवळ म्हणजे मारुतीचं मंदिर असतं, तिथं आणून त्यांना तिथं पूजा करून ती पुरं गावभर वरात वगैरे काढली जात. तर या सणाच्या निमित्तानं बैलांना गावात फिरवलं जातं आणि म्हणजे बेंदूर सण साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रीयन बेंदूर म्हणतात, कर्नाटकात दुसरा बेंदूर असताना कर्नाटकी बेंदूर वेगळा साजरा केला जातो. आपल्याकडे पेरण्या पूर्ण झाल्या, या आनंदात हे केले. मित्रांनो त्याची शिंग त्यांनी भरवलेले आहेत, परत एकदा धुवून आपण त्याला लावणार आहोत. तर आता चालू काम. परत शिंग पुसायचं आले, तिनं माती लावली शिंगाला, तिला राग आला दिसतोय. शिंगाला माती लावल्या, तिला शिंगाला धुवून परत ती लावायचं आहे आपल्याला. तर करू आपण याला पुढं चालवायचं काम. तर त्याचा कलर पूर्ण करून ते चुकून लावतोय डोक्याला, त्याला वाटतंय काय करतात काय नाही, त्यामुळे चालू आहे. कुंकुर घालून कांटा घालून त्याला भ्यायला प्रॉब्लेम आहे, पळतय नुसतं. कांटा घातलाय नवीन. ए घालू दे की बाया, घालू दे, घातला ना एक परत मारायला येईल आहोत बेंद्रानिमित्त. तरी बेंद्राची तयारी चाललेली आहे. याला हे जी शिंदुरी कलर म्हणतो हे शिंगाला लावला जातो. तर मग जरा मारके, पण आपण तिला आता कलर देणार आहोत. तर पुढं बघा, बेंद्राच्या सणानिमित्त चालू आहे. बघा काम पुढं चालूच आहे. अजून 10-15 मिनटं लागतील एका हिला रंग कलर करायला, पण ही मस हलते त्यामुळे उशीर लागते. तर आपण आता कलर देणार आहोत. हे झाल्यानंतर याचा दुसरा हात परत मारायचा वाळल्या व्हायचं, म्हणजे चांगलं फिट्ट कलर बस. म्हशीला पण घातले नवीन मुरकी गोंडा गळ्यात. मग आता आत्ताच्यात किती फरक दिसतोय बघा. असं करायला लागतं. त्याच्या मूडमध्ये दिसत नाही बरं का, त्याला आलाय राग. तो बघतोय तिसरीकडेच. तर आज बेंदूर आहे घालू दे. शर्या गोंडा बघू इकडे, शर्या शर्या. नवीन कंडा मुरकी आणि गळ्यात त्याच्या गोंडा बांधलाय. तर बघू शकता आता कसा दिसतोय. असा वाय दिसलास म्हणजे आज बरं नाही का, आज हे आहे म्हणून आम्ही तुझ्या मागं लागलोय. तुला वाटतंय काय करते तीन काय नाही. पण आता हे कलर करायच्या मूडमध्ये नाही. उशीर लागणार आहे कारण ही गाय काय लावून देत नाही थोड्या प्रमाणात. तुम्ही रंग चालू आहे बघू, आता हिने लावून दिला दुसरा हात देताना जरा व्यवस्थित होईल. तर पुढं काम चालू आहे. आता त्याच्यानंतर मित्रांनो पिवळा रंग लावला जातो वाईट जनावरांवर, म्हणजे बैल असो खिलार गाय असो, यांना जी पांढरा जनावर असतं याला पिवळा रंग लावतात. तर हा रंग पण चांगला असतो, एक महिनाभर टिकतो, महिन्यानंतर परत न होतं तसे पांढरे होतात. पर या सणाचं विशेष म्हणजे बैल गावात किंवा जी जर्शी नाही खिल्लारमध्ये बैल किंवा गाय असतं त्याला गावात नेतात, देवळाकडे फिरवून आणतात. तर एक दाखवायची प्रथा होती, बैलांची संख्या कमी झाल्यामुळे आता थोडकीच बैलं राहिलेली आहेत. तर या सणाचं वैशिष्ट्य असं होतं की पूर्ण काम झाल्याच्या नंतर किंवा जे शेतातील कामं झाल्याच्या नंतर कामं संपली असं या सणानंतर होतं. पण पावसाळा दिवसेंदिवस कमी जास्त होत चाललो आहे, म्हणजे आत्ताशी
पाऊस पडून एक 10-15 दिवस झालेत पडून, तर अजून कामं काय पूर्ण झालेली नाहीत, पण ह्याच्यानंतरही कामं केले जातात. कारण कसं असतं, वातावरणातील बदलामुळं थोडंफार इकडं तिकडं होत असते. आजच्या दिवस घालायची, उद्या काढून ठेवायची, उद्या काढून ठेवायची आजच्या दिवस. बेंधारासाठी आजच्या दिवस आहे ही. तुला चालू दे, आजच्या दिवस ठेवायची, परत काढू आपण भोजन. आजच्या दिवस घालायचे तुला. नवीन कंडा बांधला असतोय त्या सणा दिवशी. आपण जनावरांना सगळ्या कुत्र्यापासून सगळ्या जनावरांना धुवून गाड्या बिड्या धुवून असं आपण त्यांना गोंडा वगैरे घालत असतो. शहर आहे, शहरात दाखवायला आला गोंडा, पण त्याला कळणं गोंडा चावतो शहर आहे. गप गप गप.